नमस्कार, मी हेमंत चौधरी। आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ बनवला आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत की आपण असा एक बिझनेस जो आपल्याला महिन्याला 70,000 रुपयेपर्यंत कमवून देऊ शकतो, तर आजचा बिझनेस कोणता आहे ह्याविषयी आज आपण समजून घेणार आहोत। आजची जी काही बिझनेस आयडिया आहे ती तुम्हाला 100% चांगला पैसा तर कमवून देईलच, त्याचबरोबर तुमची स्वतःची एक आयडेंटिटीसुद्धा मार्केटमध्ये क्रिएट करून देईल। तर आजच्या बिझनेसमध्ये तुम्ही समजून घ्या, आजची जी काही बिझनेस आयडिया आहे त्या बिझनेस आयडियाला तुम्हाला जास्त काही डोकं लावायची गरज नाही, जास्त पैसा इन्व्हेस्ट करायची गरज नाही। तुम्ही घरी बसून तुमची आजचा जो काही बिझनेस आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे त्या बिझनेस आयडियामधनं तुम्ही पैसा कमवू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आजचा जो काही बिझनेस आहे तो तुम्ही कशा पद्धतीने स्टार्ट करू शकतात आणि त्याचबरोबर त्या बिझनेसचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत, त्याचबरोबर त्या बिझनेसचे ॲक्शन प्लॅन काय आहे आणि तुम्ही किती पैसा कमवू शकतात तुमच्या आजच्या ह्या बिझनेस आयडियामधनं, हे पूर्णपणे तुम्हाला शिकायला भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून तर लास्टपर्यंत व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या किंवा प्रत्यक्ष नीट पाहून घ्या आणि ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा। तुम्हाला जर कुठे काही प्रॉब्लेम आला, आजचा बिझनेस तुम्ही इझिली स्टार्ट करू शकतात, पण तरी जर काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला जर समजला नाही, तर तुम्ही डायरेक्टली मला प्रश्न म्हणजे डायरेक्टली मला विचारू शकतात। खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संवादसुद्धा साधू शकतात। म्हणजे जर तुम्हाला खरंच या गोष्टीमध्ये करिअर करायचं असेल, खरंच तुम्हाला यातनं पैसा कमवायचा असेल, तुमच्या घरी बसून कमी पैसे इन्व्हेस्ट करून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय हा वाढवायचा असेल, तर आजचे बिझनेस आयडिया तुमच्यासाठी बेस्ट आहे। तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। तर आजचा बिझनेस काय, हाऊ टू स्टार्ट युअर डिजिटल कोचिंग बिझनेस। तर मराठीमध्ये व्यवस्थित समजवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो। तर डिजिटल कोचिंग बिझनेस काय आहे, डिजिटल कोचिंग बिझनेस म्हणजे काय, आपण त्याची कॉन्सेप्ट समजून घेऊयात। डिजिटल कोचिंग बिझनेस म्हणजे सेल युअर नॉलेज ओर स्किल। म्हणजे काय, तर तुम्हाला जे काही नॉलेज आहे, जे काही स्किल आहे, ते तुम्हाला लोकांना शिकवायचं आहे। आता तुम्ही म्हणणार की हे कसं काय पॉसिबल आहे, तुम्ही चार लोकांमध्ये ज्यावेळेस जातात, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसतात, ज्यावेळेस तुम्ही घरात बोलतात, त्यावेळेस कोणतीही गोष्ट समजवताना तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मित्रांना किंवा तुम्ही लोकांमध्ये त्या गोष्टी समजून सांगतात, तुम्हाला या ठिकाणी बी तेच करायचं आहे। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे काही नॉलेज आहे, जे काही स्किल आहे, ते फक्त लोकांना समजून सांगायचं आहे आणि हे जर तुम्हाला करता आलं तर इझिली तुम्ही पैसा कमवू शकता। आणि सर्वात अगोदर तुम्हाला वाटत असेल की आम्ही हे पॉसिबल नाही करू शकत, आम्ही लोकांना कसं शिकवणार, आम्हाला नॉलेज नाही आहे, आम्हाला स्किल नाही आहे, हा सगळ्यात मोठा तुमचा गैरसमज आहे। तुम्ही जर एखाद्या ठिकाणी एखाद्या वर्कर म्हणून जरी काम करत असताना तर त्या गोष्टी कशा करायच्या हे सुद्धा तुम्ही लोकांना सांगू शकतात, कारण त्या ठिकाणी तुम्ही मास्टर आहात। त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जे काही स्किल आहे ते स्किल बाकीच्यांना नाही आहे ते तुम्ही लोकांना सांगू शकतात। समजा तुमच्या घरात किंवा तुम्ही स्वतः एक चांगल्या खुर्च्या बनवतात लाकडाच्या, तर त्या लाकडाच्या खुर्च्या तुम्ही कशा बनवू शकतात आणि त्या कशा विकू शकतात हे तुम्ही लोकांना शिकवू शकतात। त्यानंतर तुम्ही जर तुमचं स्वतःचं एखादं किराण्याचं दुकान असेल तर तुम्ही किराणा दुकान कसा स्टार्ट करायचा, किराणा दुकानावर तुम्ही माल कसा आणायचा, किराणा दुकानावर जास्तीत जास्त कस्टमर कसे वाढवायचे हे सुद्धा तुम्ही लोकांना शिकवू शकतात। समजा तुम्ही एक हाऊसवाईफ आहात तर तुम्ही काय करणार, तुम्ही घर कसं आवरायचं आणि घराला कोणत्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकतात हे सुद्धा तुम्ही शिकून त्यातनं सुद्धा पैसा कमवू शकतात। म्हणजे इतके काही सोप्या स्टेप्स आहेत, त्यातनं तुम्हाला इझिली तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकतात। या ठिकाणी तुम्ही कितीही एक्सक्यूज केलं तरी तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे, काय तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कम्पॅटिबल तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही लोकांना शिकू शकतात, तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही लोकांपर्यंत इझिली पोहोचू शकतात। जर आपल्या मराठी भाषेत जरी तुम्ही हा डिजिटल कोचिंगचा बिझनेस चालू केला ना, तर 12.5 करोड लोक आत्तापर्यंत ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणजे मराठी बोलणारे आहेत, आणि 12.5 करोडमधनं कमीत कमी तुम्हाला जर 500,000 लोक जरी भेटलीत ना, तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्विस किंवा तुम्ही जे काही लोकांना शिकवणार आहात, जे काही लोकांना समजून सांगणार आहात, ते घेण्यासाठी तरी तुम्ही 1,00,000 रुपये इझिली कमवू शकतात। पण ह्यासाठी आजचा जो काही व्हिडिओ आहे तो प्रॉपर समजून घ्या, प्रॉपर बघा आणि त्यातनं तुमचा व्यवसाय सुरुवात करू शकतात। जसं आपण म्हटलं की तुम्ही तुमचं नॉलेज, तुमचं स्किल विकून पैसा कमवू शकतात, यालाच आपण डिजिटल कोचिंग असं म्हणू शकतो। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही निश आहे ना, निश ते तुमच्याकडे फिक्स असणं गरजेचं आहे। म्हणजे आता मी एक स्टुडंट आहे, मी ऑलरेडी माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मॅनेजमेंटमधनं MBAमधनं झालं आहे आणि मला हे नॉलेज आवडतं, लोकांना शिकवायला आवडतं, लोकांना माहिती द्यायला आवडतं, मला बिझनेस
मॅनेजमेंट स्किल खूप आवडतात किंवा मला डिजिटल जे काही नॉलेज आहे डिजिटल स्किल्स आहेत ते आवडतात. त्यामुळे मी डिजिटल स्किल्स डिजिटल नॉलेज लोकांपर्यंत प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर ऑनलाईन पैसा कसा कमवायचा हे लोकांना शिकवतो. म्हणजे काय तर माझं हे नॉलेज आहे जे स्किल आहे मला हे आवडतं म्हणून मी लोकांना शिकवतो आहे. आता प्रत्येक माणूस आयुष्यात काही ना काहीतरी करत असेल, प्रत्येकाचं काही ना काही म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याची रुटीन असेल, काहीतरी करत असेल, एखादा नॉर्मल जॉब करत असेल, एखादा शिपाई असेल, एखादा शेतकरी असेल. जर तुम्ही शेतकरी जरी असाल ना तरी तुम्ही लोकांना सांगू शकतात, लोकांना माहिती देऊ शकतात की शेती कशी करायची, शेती कोणती खतं यूज करायची, कोणत्या सीझनला कोणतं बी बियाणं घ्यायचं, कोणतं बियाणं कसं स्टोअर करून ठेवायचं, कोणते बिया म्हणजे तुमच्या घरी जर तुम्हाला गहू बाजरी जर साठवून ठेवायची असेल तर त्यात कोणकोणते म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही साठवायला पाहिजे, कोणत्या प्रकारच्या तुम्ही चुका नको करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचं डिजिटल कोचिंगमधनं लोकांना देऊ शकता. आणि जर लोकांना हे शिकवलं किंवा हे जर लोकांना सांगितलं तर त्या ठिकाणी लोक त्या बदल्यात तुम्हाला पैसा देणार. त्यामुळे तुमचं एक निश, तुमचं एक विषय, तुमचं एक टॉपिक हे तुम्ही सिलेक्ट करायला हवा. आणि यालाच आपण निश असं म्हणतो, म्हणजे तुमचा विषय, तुमची आयडिया, तुमचं जो काही टॉपिक असेल त्याला आपण निश असं म्हणतो. आता तुम्हाला निश तर समजलंच असेल, तुम्हाला जे काही नॉलेज. आणि जर तुम्हाला कळत नसेल की मी कोणत्या निशमध्ये माझं किंवा कोणत्या विषयात माझं डिजिटल कोचिंग बिझनेस स्टार्ट करावा तर खाली खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संवाद साधू शकता. त्या ठिकाणी आपण डिस्कस करून तुमचं निश किंवा तुमचं जे काही म्हणजे जे काही तुमचा टॉपिक असेल तो आपण फिक्स करूयात आणि त्या थ्रू तुम्ही तुमचं डिजिटल कोचिंगचा बिझनेस स्टार्ट करू शकता. त्यानंतर क्रिएट करिक्युलम. करिक्युलम काय असतं तर तुमची अनुक्रमणिका, तुम्हाला लोकांना काय शिकवायचं आहे, लोकांना काय द्यायचं आहे हे तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. म्हणजे हे तर तुम्ही बेसिकली करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही जर लोकांना ते दिलं तर त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर म्हणजे समजा जर आता एखादा वांग्याची भाजी बनवायची किंवा गावाकडचा मटणाची भाजी बनवायची चुल्यावरची, तर चुल्यावरची मटणाची भाजी बनवताना कोणकोणत्या प्रोसेसने बनवली जाते हे तुम्हाला लोकांना सांगायचं आहे. आणि त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो करिक्युलम, म्हणजे हेच तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्ही कोणकोणतं सामान आणायला पाहिजे हा तुमचा पहिला टॉपिक झाला. त्याबरोबर दुसरा टॉपिक चुल्यावर बनवताना तुम्ही कोणकोणत्या वस्तूंची काळजी घ्यायला पाहिजे हे तुमचा दुसरा टॉपिक झाला. त्यानंतर तुम्ही ती प्रोसेस कशी करतात, तुम्ही कोणत्या भाज्यांना किती वेळा शिजवावं लागतं हे तुम्ही शिकू शकतात. त्यानंतर तुम्ही पुढे काय तर पुढचा तुमचा टॉपिक काय येईल की तुम्ही ते जेवताना कशासोबत खायचं आणि कसं खायचं हे तुम्ही लोकांना शिकवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं पूर्ण अनुक्रमणिका तुम्ही तयार करून ते लोकांना सांगू शकतात. आणि हेच तुमच्यासाठी तुमचं डिजिटल कोचिंगचं बेस्ट असं साधन आहे. त्यानंतर डिलिव्हर युअर ऑडियन्स म्हणजे काय तर तुमच्या ऑडियन्स तुमच्या कस्टमर्सला तुम्ही ही माहिती द्यायची फक्त. कारण तुम्ही जर सांगितलंच नाही की मी तुम्हाला हे शिकवतो ते शिकवतो तर लोक ते घेणार कसं आणि तुम्हाला पैसे कसे देतील. त्यामुळे अगोदर तुम्ही ते लोकांना शिकवायचं. आता मी तुम्हाला जे काही नॉलेज देतो जे काही माहिती देतो यामध्ये मी माझे स्वतःचे कोर्सेससुद्धा तयार केले आणि ते कोर्स जर तुम्हाला दिले तर तुम्ही लोक त्या कोर्सला ॲक्सेस करणार म्हणजे मला पैसे देणार आणि मला पैसे देऊन तुम्ही शिकणार माझ्याकडनं. म्हणजे हेच कॉन्सेप्ट आहे की यातनं इझिली तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त पैसा हा कमवू शकतात. आणि डिजिटल बिझनेस डिजिटल कोचिंग बिझनेस आयडिया ही तुमच्यासाठी आजची बेस्ट आयडिया राहील. तुम्हाला जर अजून समजून घ्यायचं असेल, यात जर तुम्हाला समजत नसेल की काय आहे नेमकं कसं समजायचं किंवा नाही तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर येतं टाईप्स. तुम्हाला जर डिजिटल कोचिंग बिझनेस स्टार्ट करायचं त्यामध्ये कोणकोणते टाईप असतात. वन वे कोचिंग बिझनेस. आता वन वे कोचिंग बिझनेस काय असतो तर नॉर्मली तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली लोकांना सेल करायची गरज नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर तुमचे स्वतःचे व्हिडिओज, आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काही नॉलेज असेल जे काही स्किल असेल, आता तुम्ही एक शेतकरी आहात तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे काही तुम्ही शेती करतात त्याचं नॉलेज लोकांना यूट्यूबवर डायरेक्ट व्हिडिओ बनवून देऊ शकतात. त्याचबरोबर शॉर्ट्समध्ये रील्स बनवून इंस्टाग्रामवर तुम्ही रील्स बनवू शकतात. आता तुम्ही म्हणणार की आम्ही शेतकरी आहोत आम्हाला समजत नाही, तुमच्या घरात भरपूर मुलं आहेत, भरपूर शिकलेले पोरं असतील किंवा तुमच्या स्वतःची मुलं असतील जे आजकाल इंस्टाग्राम यूट्यूब इझिली यूज करतात, तुम्ही त्यांना विचारून तुमचं स्वतःचं कॉन्टेंट तयार करू शकतात. तुम्ही हाऊसवाईफ असणार, तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना विचारा, तुम्ही तुमच्या मुलांना विचारून त्या ठिकाणी व्हिडिओ बनवा, त्यांच्याकडनं व्हिडिओ एडिट करून घ्या. म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही या ठिकाणावरनं भरपूर पैसा कमवू शकतात. त्याचबरोबर तुमचे व्हिडिओ फेसबुकला सुद्धा टाकू शकतात, त्यातनं सुद्धा पैसा कमवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह जाऊन तुम्ही काही गोष्टी त्यांना शिकवू शकतात, त्यातनं सुद्धा पैसा कमवू शकतात. ही वन वे कोचिंग बिझनेस आयडिया आहे. जर तुम्हाला डायरेक्टली लोकांना तुमचा कोर्स तुमची कोचिंग सेल करायची नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी फक्त वन वे म्हणजे तुमच्या थ्रू तुम्ही कॉन्टेंट टाकत राहा यातून तुम्ही
तुमचे ॲडसेन्स म्हणजे गुगल तुम्हाला पैसे देईल, त्यानंतर तुम्ही स्पॉन्सरशिप घेऊ शकतात, एखाद्या प्रोडक्ट सर्व्हिसचं प्रमोशन करून पैसे कमवू शकतात, त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस एखादा ब्रँड असेल त्याची सर्व्हिस प्रमोट करू शकतात, आणि त्या ठिकाणावर जर कोणी ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत घेतली तर त्यातनंसुद्धा तुम्हाला कमिशन भेटेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही यातनं पैसा कमवू शकतात. हे वन वे कोचिंग बिझनेस आहे. जर तुम्हाला लोकांना फेस करायला भीती वाटत असेल, लोकांना तुमचा प्रोडक्ट तुमची सर्व्हिस सेल करायला भीती वाटत असेल, तर तुम्ही वन वे कोचिंग करू शकता. त्यानंतर वन टू वन कोचिंग, समजा तुम्हाला काही नॉलेज आहे, तुम्हाला जे काही स्किल आहे आणि ते तुम्हाला जर शिकवायचं, समजा तुम्हाला एक व्हिडिओ एडिटिंग स्किल येतं किंवा तुम्हाला एक चांगलं कुकिंग येतं, एखादा चांगला पिझ्झा बर्गर तुम्हाला बनवता येतो, तर ते कसं बनवायचं, तर तुम्ही अर्ध्या तासात त्या व्यक्तीसोबत वन टू वन कॉल करून तुम्ही डायरेक्टली त्याला शिकवू शकतात. त्याचबरोबर त्यांना एक सिंपल आपला फंडा काय असतो, वन टू वन कोचिंग करताना आपल्याला त्या व्यक्तीला सक्सेसफुल बनवायचं आहे. आता समजा मी जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला की सर मला यूट्यूब चॅनेल स्टार्ट करायचं आहे, त्यातनं पैसा कमवायचा आहे, तर मी काय करेल, मी सिंपल तुम्हाला सांगेल की तुम्ही यूट्यूब चॅनल कसा स्टार्ट करायला पाहिजे, म्हणजे हा तुमचा रोडमॅप तयार करेल. पहिल्यांदा तुम्ही यूट्यूब चॅनल अशा पद्धतीने तयार करा, नंतर यूट्यूब चॅनल ग्रो करायच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने तुमचे थंबनेल बनवा किंवा तुम्ही तुमचं टायटल टाका, त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं तुमचं की तुम्ही यूट्यूब चॅनलमधनं पैसा कसा कमवणार हे मी तुम्हाला सांगेल, मग त्याचे स्पॉन्सरशिप, ॲडसेन्स, त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग अशा पद्धतीनं तुम्ही पैसा कमवू शकतात. हा मी तुम्हाला रोडमॅप तयार करून दिला, म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस तयार करून दिली, आणि अशा पद्धतीनं तुम्ही वन टू वन कोचिंग लोकांसोबत घेऊ शकतात आणि त्यातनंसुद्धा पैसा कमवू शकतात. त्यानंतर येतं ग्रुप कोचिंग. ग्रुप कोचिंगमध्ये काय, तर तुम्ही जास्तीत जास्त मेंबर्सला एकाच वेळी माहिती देऊ शकतात. म्हणजे तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी आता बघितलं असणार, बरेचसे ऑनलाईन वेबिनार होतात, त्या ठिकाणी तुम्ही स्वतः ॲड होतात आणि त्या ठिकाणी लोकांकडनं म्हणजे काही स्पीकर्स असतात, काही मेंटर्स असतात, ते त्यांची माहितीही देत असतात, म्हणजे त्यांचे प्रोडक्ट किंवा त्यांच्या सर्व्हिसची माहिती देत राहतात. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं स्वतःचं जे काही नॉलेज असेल, जे काही स्किल असेल, ते लोकांना अशा ऑनलाईन पद्धतीने ग्रुपमध्ये वेबिनार घेऊन ते देऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही 3 तासाचा वेबिनार घेऊ शकतात, 1 दिवसाचा वेबिनार घेऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त दिवसांचा सुद्धा वेबिनार घेऊ शकतात. समजा तुम्ही एक डॉक्टर असणार किंवा एक तुम्ही एक काय म्हणतात त्याला, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला एक एक्सरसाइज कशी करायची, जर एक्सरसाइज करायची तर तुम्ही दर दिवशी म्हणजे 8-15 दिवस कंटिन्युअसली कशी एक्सरसाइज करायची, तर तुम्ही दर दिवशी 15 दिवसाचं शेड्यूल करू शकतात आणि दर दिवशी 7 वाजता सकाळी तुम्ही सेशन घेऊ शकतात. म्हणजे असं कंटिन्युअसली 1-15 दिवसापर्यंत तुम्ही त्याचं सेशन घेऊन त्यांना माहिती देऊ शकतात की एक्सरसाइज कशी करायची, प्रॅक्टिकली करून दाखवू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडनं पैसेसुद्धा घेऊ शकतात. म्हणजे हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, यातनंसुद्धा तुम्ही पैसा कमवू शकतात. त्यानंतर येतं इकोसिस्टम. इकोसिस्टम काय असतो, तर तुम्ही तुमचा स्वतःचा कोर्स बनवू शकतात. जे काही नॉलेज आहे, जे काही स्किल आहे, त्यात तुम्ही कोर्स बनवू शकतात आणि लोकांना ते सेल करू शकतात. तुम्हाला बरेचसे लोक त्यांचा कोर्स सेल करतात, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं नॉलेज, तुमचं स्किल हे तुम्ही कोर्सच्या स्वरूपात बनवू शकतात आणि ते लोकांना सेल करू शकतात. आता कोर्समध्ये लोक शिकतील, आता तुम्ही सुद्धा माझ्या कोर्समध्ये समजा आलात तर तुम्ही त्या ठिकाणी भरपूर शिकणार समजणार, पण तुम्हाला काहीतरी क्वेश्चन पडेल, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येईल, मग त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करेल, तर मी. आणि त्यासाठी काय करेल, मी आठवड्याला प्रत्येक आठवड्याला एक दिवस फिक्स असेल, त्या दिवशी मी ऑनलाईन तुमच्यासोबत डायरेक्ट वन टू वन कोचिंग किंवा आपण ग्रुप कोचिंग घेणार आणि त्यामध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम घेऊन त्याचं सोल्युशन मी द्यायचा प्रयत्न करेल. बरोबर, अशा पद्धतीने आपण इझिली हे करू शकतो. आणि त्याचबरोबर कम्युनिटी, तुम्ही फेसबुकवर कम्युनिटी बनवू शकतात किंवा ऑलरेडी मी तुम्हाला एक ॲप सांगितलं आहे त्यावर सुद्धा तुम्ही कम्युनिटी बनवू शकतात. कॉस्मोफीड माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी तो व्हिडिओ आलेला आहे, तो तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची स्वतःची कॉस्मोफीडवर कम्युनिटीसुद्धा बनवू शकतात. तर कम्युनिटी बनवून, कम्युनिटी म्हणजे काय, ऑलरेडी त्या टाईपचे लोक, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर त्या पद्धतीचं वातावरण असेल तर तुम्ही स्वतःची ग्रोथ करू शकतात. त्यामुळे तुम्हाला एक कम्युनिटी असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, काही प्रश्न आले, तर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी विचारू शकतात आणि त्यांच्याकडनंही माहिती घेऊ शकतात. म्हणजे हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे काय, तर तुम्ही तुमचे कोर्सेस बनवू शकतात, जर लोकांना प्रॉब्लेम असतील तुम्ही वीकली सेशन घेऊ शकतात आणि एक कम्युनिटी बनवू शकतात, जेणेकरून तुमचे सगळे काही प्रॉब्लेम असतील, जे काही प्रश्न असतील, तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी शेअर करू शकतात आणि त्या ठिकाणावरनं डायरेक्टली माहितीही कलेक्ट करू शकतात आणि तुमचे प्रॉब्लेम जे काय असतील ते तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणावरनं सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही कोचिंग आयडिया आहे त्या कोचिंग आयडियामध्ये तुम्ही वन वे कोचिंग, वन टू वन कोचिंग, ग्रुप कोचिंग आणि इकोसिस्टम कोचिंग अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही बिझनेस आहे, कोचिंग बिझनेस, तो स्टार्ट करू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला तुमचा कोचिंग बिझनेस लगेच स्टार्ट करायचं तर तुम्ही काय करू शकतात, पहिल्यांदा तुमचं गोल सेट करा. म्हणजे काय, तर तुम्ही लोकांना खरंच काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे तुम्हाला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना
तुमचं नॉलेज तुमचं स्किल देऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला तुमचा कोचिंग बिझनेस सुरू करणार त्यावेळेस जास्तीत जास्त ऑडियन्स तुमच्यापर्यंत येणार नाही, जास्त कस्टमर्स येणार नाही तुमच्यापर्यंत. त्यामुळे तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे, कारण लोक ऑलरेडी मार्केटमध्ये भरपूर सारे लोक आहेत. पण तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं 12.5 करोड लोकांमधून तुम्हाला फक्त 1,500,000 लोकांपर्यंत कनेक्ट व्हायचं. 500,000 लोक जरी तुमच्याशी कनेक्ट झाली तरी तुम्ही 1,00,000 रुपयाचा बिझनेस उभा करू शकता. तर तुमचं माइंडसेट त्या पद्धतीने ठेवा. तुम्हाला थोडा वेळ लागेल, कारण तुम्हाला लर्निंग्स घ्यायचे आहेत, तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे, तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, लोकांना समजवायचं आहे की मी तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही माइंडसेट तुमचा फिक्स राहू द्या की नाही वेळ तर लागणार आहे पण मला सक्सेसफुल व्हायचं आहे. त्यामुळे तुम्ही तयार राहा. नंतर तुमचं निश फिक्स करा, ज्या पद्धतीने मी सांगितलं की तुमचा विषय फिक्स करा. एकदा काय तुम्ही तुमचा विषय फिक्स केला की त्यावर तुम्ही तुमचं कॉन्टेंट किंवा त्यावर तुम्ही तुमचं डिजिटल कोचिंगचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. त्यानंतर तर डिझाईन आणि प्लॅन करिक्युलम म्हणजे काय, तर तुम्ही अनुक्रमणिका तुमची तयार करू शकतात. पण त्याचबरोबर तुम्हाला जर वन वे कोचिंग करायचं आहे तर तुम्ही यूट्यूबवर कोणत्या पद्धतीने नॉलेज प्रोव्हाइड करतात हे महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्ही प्लॅन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला वन टू वन कोचिंग करायचं आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना माहिती देऊ शकतात हे तुम्हाला प्लॅन करायचं आहे. त्याचबरोबर ग्रुप कोचिंग करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पद्धतीने इन्फॉर्मेशन डिलिव्हर करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकतात. आणि जर तुम्हाला कोर्स बनवायचा आहे तर तुम्ही कोणकोणती माहिती त्या ठिकाणी टाकू शकतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही तुम्ही कोचिंग बिझनेस स्टार्ट केला तो प्रमोट करा. म्हणजे काय, जर तुम्हाला लोकांपर्यंत तुमची स्वतःची आयडेंटिटी तुमची स्वतःचं माहिती जर लोकांपर्यंत पोहोचवली तरच लोक तुमच्याशी कनेक्ट होतील. आता बरेचसे लोकांचे तुम्ही ॲड्स बघतात, बरेचसे लोक नवीन नवीन स्किल शिकवतात, बरेचसे लोक त्यांचे कोर्सेस तुम्हाला सेल करायचा प्रयत्न करतात. तर त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमचं नॉलेज तुमचं स्किल तुमचं जे काही कोचिंग बिझनेस आहे ते तुम्हाला लोकांपर्यंत प्रमोट करायचं, लोकांना सांगायचं की मी तुम्हाला ह्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला सोल्युशन देऊ शकतो आणि ह्या प्रॉब्लेमचं उत्तर किंवा ह्या गोष्टीतनं तुम्हाला मी एक चांगली ग्रोथ मिळवून देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा कोर्स हा किंवा तुमचा जो काही कोचिंग बिझनेस आहे तो प्रमोट करायचा आहे. एकदा काय तुम्ही तुमचा कोचिंग बिझनेस प्रमोट केला तर तुम्ही भरपूर सारा पैसा त्या ठिकाणावरनं घेऊ शकतात. म्हणजे लोकांनी जर तुमचा कोर्स घेतला तर त्या ठिकाणावर तुम्ही पैसे कलेक्ट करून घेऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पैसा हा घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपण ॲक्शन प्लॅन बघितला, आता आपण अर्निंग्स बघणार आहोत. जर एक तुम्ही डिजिटल कोचिंग बिझनेस जर स्टार्ट केला तर तुम्ही पैसा किती कमवू शकतात ह्याविषयी आपण आता माहिती घेऊयात. तर वन वे कोचिंग, जर वन वे कोचिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एक चांगले फॉलोअर्स चांगले सबस्क्रायबर जर तुमच्याकडे आले तर तुम्ही अनलिमिटेड अर्निंग करू शकतात. यूट्यूब इंस्टाग्रामवरचे रील्स आणि त्याचबरोबर तुम्ही फेसबुक यामधनं भरपूर जास्त पैसा कमवू शकतात, कारण तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्पॉन्सरशिप मिळते. त्याचबरोबर तुम्हाला ॲडसेन्समधनं पैसा भेटतो, तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करून पैसा कमवू शकतात. या ठिकाणी कोणतंही लिमिटेशन राहणार नाही, तुम्ही अनलिमिटेड पैसा इझिली वन वे कोचिंगमधनं कमवू शकतात. त्यानंतर येतं ते वन टू वन कोचिंग. जर समजा तुम्ही फक्त 15 कस्टमर जरी महिन्याला गोळा केलेत वन टू वन कोचिंग करण्यासाठी आणि 999 रुपये जरी प्राईस ठेवली ना तरी तुम्ही 15,000 रुपये इझिली कमवू शकतात. म्हणजे जर तुम्ही एखाद्याला सांगितलं की मी तुमचं वजन कमी करायचा तुम्हाला हेल्प करतो तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही डाएट कसा करायचा त्याचं प्लॅनिंग कसं पाहिजे तुम्ही काय काय करायला पाहिजे हे जर 999 रुपये देऊन तुम्ही एखाद्या व्यक्तीला शिकवणार तर 100% तुमच्याकडे येणार. म्हणजे असे फक्त 15 कस्टमर जरी तुम्ही महिन्याला गोळा केलेत ना तरी तुमच्याकडे 15,000 रुपये तुम्ही महिना इझिली कमवू शकतात. त्यानंतर येतं ग्रुप कोचिंग. ग्रुप कोचिंगमध्ये तुम्ही सिम्पली जर विचार केला आणि ग्रुपमध्ये तुमच्याकडे समजा जर तुम्ही 15 फक्त 2 वेबिनार घ्यायचे आहेत महिन्याला, 2 वेबिनारमध्ये तुम्ही फक्त पहिल्यांदा 15 कस्टमर्स आणि दुसऱ्यांदा जर 15 कस्टमर्स आलेत तुमच्याकडे तर टोटल किती कस्टमर्स होतात तर 30 कस्टमर्स होतात. आणि तुमची त्या वेबिनारची प्राईस किती आहे 1,500 रुपये. समजा 1,500 रुपये जर प्राईस असेल तर तुम्ही 45,000 रुपये महिन्याला इझिली कमवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने ग्रुप कोचिंग करूनसुद्धा तुम्ही भरपूर पैसा कमवू शकतात. त्यानंतर इकोसिस्टम कोचिंग. आता इकोसिस्टम कोचिंगमध्ये काय, तर तुम्ही एक कोर्स घेतला म्हणजे तुमचा कोर्स बनवला आणि त्या कोर्सची प्राईस किती ठेवली 2,000 रुपये आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर 30 कस्टमर्स आले तर तुम्ही 60,000 रुपये इझिली कमवू शकतात. म्हणजे काय, तुम्हाला फक्त एकदा कोर्स बनवायचा आहे आणि तो कोर्स जर तुम्ही सेल केला कमीत कमी 30 लोकांना महिन्यातनं तर तुम्ही 60,000 रुपयेपर्यंत इझिली अर्निंग करू शकतात. त्यानंतर येतं जर तुम्ही कोर्स सेल केला. आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर तुम्ही एक चांगला माईक घ्या, चांगला कॅमेरा घ्या, चांगले लाईट्स घ्या, तर तुम्हाला त्याची लिंक मी माझी देईल आणि त्या ठिकाणावरनं जर तुम्ही ते जे समजा माईक विकत घेतला
तर माईकचं जे काही ॲफिलिएट कमिशन असेल ते मला मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने मी जर 20 कस्टमर जरी पकडले आणि 500 रुपये पर कस्टमरकडनं जरी मला आले तरी मी 10,000 रुपयापर्यंत कमवतो आहे. म्हणजे माझं टोटल इन्कम किती झालं तर 70,000 रुपये महिना. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कोर्स सेल करू शकतात आणि त्याचबरोबर त्या लोकांना जास्तीत जास्त त्यांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करून त्यांच्यातनं पैसा कमवायला तुम्ही मदत करू शकतात किंवा त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात किंवा त्यांना एक एंटरटेनमेंट करू शकतात किंवा त्यांच्या आयुष्यात काहीतरी ग्रोथ आणून द्यायला तुम्ही मदत करू शकतात. म्हणजे हाच कॉन्सेप्ट वापरून तुम्ही महिन्याला 70,000 रुपये इझिली कमवू शकतात. फक्त काय, ह्या मराठी बिझनेस आयडिया, तुम्हाला जी काही मराठी बिझनेस आयडिया मी आत्ता दिली आहे, तर ह्या बिझनेस आयडियामधनं डिजिटल कोचिंग बिझनेस आयडिया तुम्ही 70,000 रुपये महिना इझी कमवू शकतात. त्यासाठी तुम्हाला काही स्किल काही नॉलेज लागेल, तर ते तुम्हाला थोडा वेळ शिकायला लागेल. एकदा काही तुम्ही शिकलात व्यवस्थित पद्धतीने, त्यात तुम्ही जर तुमची स्वतःची ग्रोथ करून घेतली ना, तर तुम्हाला अनलिमिटेड पैसा कमवू शकतात. तुम्ही भरपूर ठिकाणी यूट्यूबला बघितलं असेल किंवा इंस्टाग्रामवर, तर कितीतरी लोक आहेत ते स्वतःचा यूट्यूब चॅनल तयार करून करोडो रुपये कमवत आहेत, स्वतःचे इंस्टाग्राम रील्स बनवून ते करोडो रुपये कमवत आहेत, भरपूर ठिकाणी फिरत आहेत, भरपूर पैसा कमवत आहेत. तर या ठिकाणी कोणतंही म्हणजे फ्रॉड नाही आहे, तुम्ही रिअल पद्धतीने रियालिटीमध्ये पैसा कमवू शकतात. तुम्हाला करोडो रुपये जरी कमवायचे असतील ना तरी तुम्ही इझिली कमवू शकतात. पण हे गोष्टी करूनच ते लोक पैसा कमवतात. आणि तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल ना, तर तुम्ही हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजेत. आपल्या मराठी माणसाची जर ग्रोथ करायची असेल, आपल्या मराठी माणसाला जर पुढे जायचं असेल ना, तर ह्या सगळा पॅटर्न तुम्ही समजून घ्यायला हवा, ह्या सगळ्या गोष्टी लर्निंग्स घ्यायला हव्यात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला इम्प्लिमेंट करा. कारण तुम्हाला समजणार नाही, आज तुम्ही जर यामध्ये ग्रोथ केली नाही ना, तर पुढच्या 5 वर्षात तुमच्या स्वतःची काहीच ग्रोथ राहणार नाही आणि तुमच्यानंतरचे जे काही लोक असतील ते तुमच्या पुढे निघून जातील. तुम्हाला जर एक फिजिकल बिझनेस जर स्टार्ट करायचं म्हटलं तरी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. पण जर तुम्हाला एक डिजिटल बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना, तर तुम्ही फक्त 1,000 रुपयापासून म्हणजे 1,000 रुपयापेक्षाही कमी पैशांमध्ये तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात. कारण यूट्यूब चॅनल जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही पैशांची तुम्हाला गरज नाही, फ्रीमध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल तयार करू शकतात. आणि व्हिडिओ बनवायचे तर त्या ठिकाणी तुमचा कॅमेरा मोबाईल तर तुमच्याकडे भारीच असेल, त्या भारी मोबाईलमधनं तुम्ही इझिली व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. तुम्हाला जे काही माहिती आहे, जे काही नॉलेज आहे, जर काही नाही जमलं तर तुम्ही व्हिलॉगसुद्धा बनवू शकतात आणि त्यातनंसुद्धा पैसा कमवू शकतात. तर मराठी माणसाने हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या स्वतःला ग्रोथ करणं गरजेचं आहे. तर असंच मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे की आपला मराठी माणूस चुकतोय कुठं, व्यवसायामध्ये चुकतोय कुठं, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. कारण तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना, त्यावेळेस तुम्हाला समजेल की नाही, आपण कुठंतरी चुकतोय, आपल्याला अजून काहीतरी डेव्हलप करायचं आहे, त्यानंतरच आपण एक सक्सेसफुल पर्सन बनू शकतो. आणि तो व्हिडिओ नक्की बघायचा प्रयत्न करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आहे त्याला लाईक करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा बघायचे असतील तर ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर आलेले आहेत ते सुद्धा नक्कीच बघा. आणि फ्युचरमध्ये सुद्धा येणार आहेत ते सुद्धा नक्की बघायला विसरू नका. धन्यवाद.